शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून ते आजपासून 2 दिवस जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज मोझरी येथील महासमाधीचे दर्शन घेतले. यावेळी अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीला पुष्पहार घालून ठाकरे यांनी वंदन केले. या प्रसंगी श्री गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी ठाकरे यांना माहिती दिली. गेल्या 3 दिवसापासून विदर्भाच्या दौऱ्यावर असणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी अमरावती येथून नागपूरच्या दिशेने रवाना झाल्यानंतर त्यांनी प्रथमच गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंतांच्या महासमाधीचे दर्शन घेतले. यावेळी तालुक्याच्या वतीने गुरुकुंजात माजी मंत्री तथा आमदार यशोमती ठाकूर व शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून उद्धव ठाकरेंना राष्ट्रसंतांची प्रतिमा ग्रामगीत देऊन त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. ते गुरुकुंजात दाखल होताच त्यांची एकच झलक पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी महासमाधी परिसरात यावेळी मोठी गर्दी केली होती. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख सुनील खराटे, सुधीर सूर्यवंशी, पराग गुडदे, विलास माहोरे, तेजस्विनी वानखेडे, पंकज देशमुख, योगेश वानखेडे, कल्पना दिवे, वैभव वानखेडे, राहुल लांजेवार, श्याम देशमुख आदींसह शेकडो कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त उद्धव बाळासाहेब ठाकरे गुरुकुंजात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीच्या स्थळी पोहोचणार असल्यामुळे महासमाधी परिसरात पोलीस प्रशासनाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच दंगा नियंत्रण पथकाचा पाचारण करण्यात आले होते. जयंत निखाडे, जुमान्यू तिवसा